आज आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून शारीरिक शिक्षणाची उद्दिष्टे काय आहेत हे समजून घेऊयात शारीरिक शिक्षणाची उद्दिष्टे म्हणजे शिक्षकाला शाळेमध्ये जाऊन नेमके काय करायचे आहे शिक्षकाची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट करणारे ही उद्दिष्टे आहेत शिक्षकाची कामाची व्याप्ती काय असणार आहे किंवा शिक्षकाच्या कामाची ब्लूप्रिंट काय असेल तर ती म्हणजे ही उद्दिष्टे आहेत अशी ही शारीरिक शिक्षणाची पाच उद्दिष्टे आपण पाहणार आहोत त्यापैकी पहिलं उद्दिष्ट आहे ते, ते म्हणजे शारीरिक शिक्षण कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विविध कारक कौशल्य व हालचाली करण्यास सक्षम करणे मग कोणकोणती कारक कौशल्ये असतात तर मूलभूत कारक कौशल्य काही असतात काही हालचाल संकल्पना आहेत काही तालबद्ध कौशल्य आहेत आणि काही जे प्रमुख खेळ आहेत त्या खेळांची क्रीडा कौशल्य आहेत मग या मूलभूत कारक कौशल्यांमध्येही अस्थानांतरणीय कौशल्य स्थानांतरणीय कौशल्य आणि सह करावयाची कौशल्य अशी ही विविध मूलभूत कौशल्य आहेत ज्याला एफ एम एस किंवा फंडामेंटल मोटर स्किल्स असं म्हटलं जातं ज्याप्रमाणे इंग्रजीची ए टू झेड अल्फाबेट आहेत मराठीची मुळाक्षरं आहेत त्याच पद्धतीने शारीरिक शिक्षणाची ही मुळाक्षरं आहेत असं म्हणायला हरकत नाही कोणताही खेळ किंवा कोणतीही मोठी कौशल्य हे मूलभूत कारक कौशल्यांचे एकत्री करून करून तयार झालेले असतात आणि म्हणून मूलभूत कारक कौशल्यांचं अध्यापन होणं विद्यार्थ्यांना त्या त्या वयोगटामध्ये अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे हालचाल संकल्पना म्हणजे ज्याच्यामध्ये शरीर जाणीव बॉडी अवेअरनेस आपण म्हणतो अवकाश जाणीव म्हणजे स्पेस अवेअरनेस प्रयत्न जाणीव म्हणजे एफर्ट अवेअरनेस आणि संबंध जाणीव म्हणजे रिलेशनशिप अवेअरनेस अशा प्रकारचे वेगवेगळे अवेअरनेस विद्यार्थ्यांना जर शिकवले तर विद्यार्थ्या विद्यार्थी विविध कारक कौशल्य करण्यास निश्चितपणे सक्षम होतील अशा पद्धतीने पहिलं उद्दिष्ट हे कारक कौशल्यांशी संबंधित होतं आता दुसरं कौशल्य आहे ते शारीरिक शिक्षण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शारीरिक सुदृढता सुधारण्यासाठी तसेच राखण्यासाठी उपक्रमात सहभागी होण्याची संधी देणे म्हणजे दुसरं उद्दिष्ट हे सुदृढतेशी संबंधित आहे आणि सुदृढतेचे आपल्याला समोर जे दिसत आहेत ते पाच प्रमुख घटक आहेत ज्याला आरोग्य निश्चित शारीरिक सुदृढतेचे घटक असे संबोधले जाते अशी हे जे काही वेगवेगळे ताकद दमदारपणा किंवा लवचिकता यासारखे जे घटक आहेत सुदृढतेचे हे घटक सुधारण्यासाठी किंवा ते मेंटेन राखण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेग वे उपक्रमात सहभागी होण्याची संधी शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना द्यायची आहे वेगवेगळे वेग वे उपक्रम असतील मग ते शाळा सु सुटल्यानंतर जो काही उपक्रम असू शकतील किंवा शारीरिक शिक्षण तासाच्या दरम्यान काही खेळांच्या माध्यमातून असतील किंवा मा व्यायामाच्या माध्यमातून असतील काही स्पर्धांच्या माध्यमातून असतील अशी वेगवेगळी उपक्रम आपण विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सहभागी होण्याची जर संधी दिली तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढता सुधारण्यासाठी निश्चित मदत होईल त्याचबरोबर तिसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे शारीरिक शिक्षण क्रमा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक कौशल्ये व नैतिक संकल्पनांचा विकास साधणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वसंकल्पना विकसित होण्यासाठी संधी दे हे अत्यंत महत्त्वाचं असं उद्दिष्ट आहे महात्मा गांधीजींनीही असं म्हटलं होतं की शिक्षण हे मन मेंदू आणि मनगट यांच्यासाठी जे दिलं जातं ते म्हणजे शिक्षण आणि त्यामध्ये मनाचा जो उल्लेख झालेला आहे तोच या ठिकाणी झालेला आहे की विद्यार्थ्यांची जी काही सामाजिक कौशल्य आहे सोशल स्किल्स ही इम्प्रूव्ह व्हायला शारीरिक शिक्षण हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे आणि युनेस्कोने सुद्धा असं म्हटलेलं आहे की एकविसाव्या शतकात जी कौशल्य आवश्यक असतात ती कौशल्य विकसित करण्यासाठी शारीरिक शिक्षण हे अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे कोलॅबरेटिव्ह स्किल हे आत्ता सध्याचा अतिशय परवलीचा शब्द आहे आणि हे अशा प्रकारचे सहकार्य सहभाग खिलाडूवृत्ती खरेपणा अशा प्रकारची विविध सोश सामाजिक कौशल्य विद्यार्थ्यांची सुधारण्यासाठी शारीरिक शिक्षण हे अत्यंत प्रभावी माध्यम मा आहे असं विविध सुद्धा सांगितलेलं आहे चौथं जे उद्दिष्ट आहे ते शालेय शारीरिक शिक्षणाद्वारे आयुष्यभर शारीरिक उपक्रमाचा आनंद घेता येईल यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणे सर्वसाधारणपणे खेळाकडे किंवा शारीरिक शिक्षणाकडे फक्त स्पर्धात्मक दृष्टिकोनातूनच बघितलं जातं जिंकणं आणि हरणं या दोनच बाजू बघितल्या जातात परंतु शारीरिक उपक्रम किंवा खेळ याकडे एक आनंद किंवा आनंदासाठी खेळ अशा प्रकारचा दृष्टिकोन रुजवणं अत्यंत आवश्यक आहे आणि शालेय वयात विद्यार्थ्यांना जर आपण वेगवेगळी कौशल्य आत्मसात करण्यास मदत केली तर त्यामुळे विद्यार्थी आयुष्यभर विविध शारीरिक उपक्रमांचा किंवा खेळांचा निश्चित आनंद घेऊ हो शकतील आणि यानंतर शेवटचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाद्वारे विविध शारीरिक उपक्रमांचा अनुभव देऊन हालचाली त्यांचा विकास यांच्या तत्वांची समज करून देणे म्हणजे ज्या काही हालचाली आपण करतो जे काही व्यायाम आपण करतो त्या व्यायाम करण्यासाठी त्याच्यामागे कोणती तत्त्वं आहेत कोणती प्रिन्सिपल्स आहेत हे विद्यार्थ्यांना सांगणे किंवा त्यांना समजण्यास मदत करणे हे अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शारीरिक शिक्षण किंवा खेळ हे अतिशय शास्त्रीय असा त्याला आधार आहे आणि म्हणून कोणताही व्यायाम किंवा उपक्रम करताना आपण तो का करतो तो कसा करायला हवा किंवा किती करायला हवा अशा काही प्रश्नांची उत्तरं आपण किंवा त्याची चर्चा विद्यार्थ्यांबरोबर करायला पाहिजे शारीरिक शिक्षण सर्वसाधारणपणे शिक्षकांनी सांगायचं आणि विद्यार्थ्यांनी करायचं अशा प्रकारचा एक प्रथा आपल्याकडे आहे परंतु कुठलीही कृती करताना किंवा उपक्रम करताना त्याच्यामागचं सायन्स आपण विद्यार्थ्यांशी जर चर्चा केली डिस्कस केलं तर निश्चित विद्यार्थ्यांना त्यां आयुष्यभर कोणते व्यायाम करावेत किती करावेत कसे करावेत याबद्दलचे ज्ञान निश्चित विद्यार्थ्यांना मिळेल अशा प्रकारची ही पाच उद्दिष्टे आहेत ज्यावर शारीरिक शिक्षणाने शारीरिक शिक्षण शिक्षकाने शाळेमध्ये काम करणे अपेक्षित आहे धन्यवाद